विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद, वादात गंभीर मारहाण, मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात APMC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर CV सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यामध्ये एक गंभीर घटना घडली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर घटनेचे कारण अद्यापही समोर आले नाही, पण पोलिसांनी या घटनेसाठी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. मयत, जखमी आणि आरोपी मुलगा 11वीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. 10वीचा पेपर सुरू असताना बाहेर राडा झाला असून APMC पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी सामंत विद्यालयाजवळ तुर्भे गाव या ठिकाणी शाळेमध्ये तिथे शिकणारे आदित्य भोसले वय 17 वर्ष हा सामंत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तो इयत्ता 12वीमध्ये आहे तो. आणि एक देवांग संदीप ठाकूर, त्याचं वय 17 वर्ष आहे आणि तो देखील तुर्भे गावामध्ये राहतो. यांची त्यांच्या इतर मित्रांशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांना मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीमध्ये आदित्य भोसले याला मनपा हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथे मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे देवांग याला देखील मारहाण झालेली आहे, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या बाबतीमध्ये APMC पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत. त्यांच्या भांडणाचं अजून काहीच नेमकं कारण असं कळलेलं नाही आहे, त्याच्याकरता तपास सुरू आहे. लवकरच ते आपल्याला संपूर्ण माहिती तपासामध्ये पुढे येईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडळ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.